ततो धर्मस्ततो जया, जिथे धर्म तिथे विजय। सोसायटी मध्ये कोणीतरी हत्ता कट्टा मावळा उभा आहे मराठी माणसाच्या रक्षणासाठी। आनंदी के म्हणजे काय देवी? साहेबांच्या एका चिठ्ठीमुळे ज्यांची आयुष्य बदलली ना, त्या गरीब कुटुंबांना जाऊन विचारा त्यांची देवाची व्याख्या काय आहे। छत्रपती शिवाजी महाराज की। नमस्कार, मी आदर्श नायरे, खडकवासामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज धर्मवीर चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्रभरात जवळजवळ 400 शो आज या चित्रपटाचे प्रदर्शित होत आहेत। आणि आज बदलापूरमध्ये खरं तर वैशाली टॉकीजमध्ये आजपासून 18 तारखेपर्यंत शिवसेनेचे शहर प्रमुख आणि बदलापूरचे कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर 18 तारखेपर्यंत हा शो असणार आहे। तर याच पार्श्वभूमीवर आम्ही हा चित्रपट बघितला, मी खूप भाऊ झालो। खरं तर एक आनंदी आहे, प्रत्येक शहरात असावा आणि मला अभिमान आहे की मी ज्या शहरात राहतो, पत्रकार म्हणून नाही पण ज्या शहरात राहतो त्या शहरामध्ये आनंदी आहे साहेबांचा एक सच्चा माळा राहतो। वामनदादा म्हात्रे माझ्यासोबत, दादा काय सगळं चित्रपट बघितलं? मला वाटतं आज हा धर्मवीर दिघे साहेबांच्या जीवन चरित्रपटावर चित्र बघितला तर नक्कीच आता 750 लोक आहेत तर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मला आंसू बघायला भेटले। खरोखर ज्याच्या मनामध्ये जे सुखदुःख असतात ते या चित्रपटातनं ज्याच्या लोकांवर प्रसंग घडून गेलेले ते या चित्रपटातून दाखवलेले आहे। आणि खरोखरच या बदलावर शहरामध्ये सर्वसामान्य जनता राहते आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी कुठची ना कुठची घटना घडतच असते आणि त्या घटनेला वाचा फोडण्यासाठी नक्कीच जे दिघे साहेबांच्या पावलावर पाहून आम्ही सर्व या शहरातले शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते काम करतो, त्याचा आज हा चित्रपट बघून आम्हाला अभिमान वाटला। नक्कीच आमच्यामध्ये सर्व कुठं काही थोड्या त्रुटी असतील तर आम्ही त्यांचा आदर्श घेऊ या बदलापूर शहरामध्ये काम करू। खरं तर एक डायलॉग खूप फेमस आहे या चित्रपटात, कोणत्याही बँकेत खातं नसलेला एक लोकनेता तुम्ही बघितलाय का? तर असाच एक लोकनेता खरं तर आज पत्रकार म्हणून बोलतच नाहीये, आज एक लोकनेता बदलापूरमध्ये सुद्धा आहे। तुम्ही जर कोरोनाचा काळ बघितला असेल तर त्या काळामध्ये पायपीट करणारे हजारो नागरिक, दर गुरुवारी साई मंदिरात येणारा प्रत्येक भाविक ज्या ठिकाणी पोट भरून जेवण करून जातो, असा एक अन्नदाता आपल्या शहरात राहतो ज्याचं नाव आहे वामन म्हात्रे। दादा, आनंद दिघेंकडून नेमके काय बोलून घेतलेत आणि काय किस्से आहेत का आठवणीतले? गुरुवारी आनंदजी दिघे साहेब, जेव्हा मी कॉलेजातून बाहेर पडलो तेव्हा एकनाथजी शिलार या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय साबीरबाई शेख मनोरंजन आंबोणे
त्यांच्या नेतृत्वाखाली शेलार यांनी मला पहिल्यांदा 89 साली मी कॉलेजात असतानाच 11वीला असताना शाखा प्रमुख पद मला त्या लोकांनी दिलं. माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडलेली होती की बेलवली आणि वडवली आमचं एक आपसापसामध्ये थोडंसं भांडण झालं होतं आणि त्यावेळेस कुठच्या राजकीय पक्षाचा सहारा घ्यावा कारण की आमच्या गावची परिस्थिती गरीब होती आणि त्यावेळेस आमची जी मशाणभूमीची जागा होती ती मशाणभूमीची जागा काही लोकांनी विकली आणि त्या ठिकाणी घरं बांधली जेणेकरून आमचं गाव हे 1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर शिंदे मिलिटरी कॅम्पनी आमच्या गावची जागा एक्वायर केली आणि बदलापूर शहरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी जागा दिली. त्यावेळेस आमच्या सार्वजनिक मशाणभूमीमध्ये सर्व अतिक्रमण झालं त्यावेळेस बेलवली आणि आमच्या थोडेसे वाद निर्माण झाले होते. त्यावेळेस आम्ही ठरवलं की आम्ही शिवसेनेच्या पाठीशी जाऊ तेव्हा पूर्ण टीमनी मग दिगेसाहेब असो साबीरबाई असो एकनाथजी शेलार असो अंबोणे दादा हे आमच्या पाठीशी उभे राहिले. त्याच्यानंतर 5-10 वर्षाचा हा कार्यकाल गेला. माननीय साबीरबाईंना सतत आम्ही सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी निवडून दिलं आणि 2000 साली मी पहिल्यांदा नगरपालिकेची निवडणूक लढवली आणि त्यावेळेस खरोखर माझ्या जीवनातला एक आनंदाचा क्षण होता. परंतु अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका होत्या आणि आम्ही साबीरबाई गुरु आमचे गुरुवार या साबीरबाई शेख होते आणि त्यावेळेस जेव्हा नगराध्यक्ष पदाची घाल माल 2000 साली माझ्या गळ्यात पडणार होती परंतु आम्ही दोघंही साबीरबाईंचे माणसं असल्यामुळं जिल्हा प्रमुख दिगेसाहेब होते शहर प्रमुख सुरेशजी गुरव होते यांनी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांकडे आम्हाला सर्वांना घेऊन गेले आणि बाळासाहेबांना सांगितलं की साहेब मला जिल्हा चालवायचा आहे साबीरबाईंच्या दोन्ही माणसांना जर नगराध्यक्षपद दिलं तर मला जिल्हा चालवणं आणि माणसं सांभाळणं मुश्किलीचं होईल. त्यामुळे अंबरनाथ या ठिकाणी वालेकर यांना नगराध्यक्षपद दिलं आणि या ठिकाणी जयप्रकाश टांगसालकर मी प्रमुख दावेकर असतासुद्धा जयप्रकाश टांगसालकरला नगराध्यक्षपद दिलं. मी थोडासा त्या ठिकाणी नाराज होऊन गेलो की साबीरबाई मला रस्त्यातून सारखे फोन करवते मी त्यांचा फोनसुद्धा उचलला नाही कारण रात्रीचे दिवस मेहनत करून साबीरबाईंच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शेलार आम्ही या पूर्ण ग्रामीण पट्ट्यामध्ये काम करत होतो. थोडासा दिगेसाहेबांनी मला नंतर बोलून घेतलं आणि लगेच मला बांधकाम सावधी पद त्यांनी दिलं आणि त्या रागारागामध्ये मी ते बांधकाम सावधी पदाचा सुद्धा राजीनामा दिला होता. नंतर ठाणे रेस्ट हाऊसमध्ये मला बोलवलं आणि मला सांगितलं तुला काय पाहिजे ते सांगा. मी फक्त त्यावर बोललो साहेब तुमचे आशीर्वाद पाहिजे. जे झालं गेलं ते मी विसरून गेलं. मी संघटनेच्या बरोबर प्रामाणिक काम करेन आणि नक्कीच आज मला त्यांच्या आशीर्वादानं जी बदलापूर शहराची जबाबदारी घे भेटलेली आहे आणि त्यांच्या स्वप्नातलं जे बदलापूर होतं त्यांच्या स्वप्नातली जी संघटना होती ती माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जबाबदारीने आम्ही सर्व शिवसैनिक पार पाडतो. दादा मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं तर राजकारण ही आज मध्ये आणणार एकही प्रश्न नाही खरं खरं तर मला एक विचारायचं की आदिवासी पाड्यात गेल्यानंतर रस्ते शहरातल्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ देत वामन म्हात्रे या नावावर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती भेटतो. आनंद दिघे साहेब आम्ही बघितले नाही पण वामन म्हात्रे बघितले. दादा शेवटची प्रतिक्रिया. नक्कीच ही सर्व प्रेरणा माननीय शिवभक्त साबीरबाई शेख यांच्यामुळं आम्हाला भेटलेले या जिल्ह्याचे जिल्हा म्हणून आनंदजी दिघेसाहेब होते त्यांची नेहमीच आमच्या पाठीवर माहिती थाप असायची. त्यावेळेस आम्ही महाराष्ट्र शासनामध्ये शिवसेना युतीचं सरकार आलं आणि साबीरबाईंनी मला विचारलं की आपल्याला गोरगरीब या विद्यार्थ्यांसाठी या विभागात काय करता येईल. तर मी तेव्हा पहिला प्रस्ताव ठेवला की साहेब डीएड आणि बीएडचं कॉलेज आपल्या बदलापूर शहरामध्ये काढू. नंतर त्यांनी सांगितलं आपल्याला आदिवासी आश्रमशाळा या विभागात काढायचे. आम्ही लवाली या ठिकाणी त्यावेळेस 98 साली आदिवासी आश्रमशाळेची सुरुवात केली आणि त्या माध्यमातून प्रत्येक आदिवासीच्या घराघरामध्ये रमेशजी बुटरे आणि मला जाण्याची संधी भेटली. एक छोट्याशा घरामध्ये ती आश्रमशाळा आम्ही काढली. आज 750 विद्यार्थी त्या आश्रमशाळेमध्ये काम करतात
आणि त्याच्यानंतर लगेच आमच्या वडवली या ठिकाणी शिवभक्त विद्यामंदिरची सुद्धा आम्ही स्थापना केली. त्या ठिकाणी सुद्धा 750 विद्यार्थी शिकतात. ही सर्व देण आणि शिकवणे या दोन्ही महापुरुषच मी बोलेन, मग साबीरबाई असो धर्मवीर आनंदजी दिघेसाहेब असो, यांनी आमच्या जीवनाला या शिवसेने चार अक्षरामुळे कलाटणे दिलेली आणि ते आम्ही कधीच आयुष्यात विसरू शकत नाही. जाता जाता नेते जन्माला येतात जातात, पण लोकनेते क्वचित जन्माला येतात. आणि आमच्या बदलापूरचं एक वैभव आमच्याकडे आहे, ज्यांच्याशी आपण आता बातचीत करत होतो. बदलापूरचे कुटुंब प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्याशी आपण बातचीत केली. धर्मवीर नक्की बघा, एक आनंद दिघे प्रत्येक शहरात असायला पाहिजे. आणि बदलापूरकरांना आपल्याला एका गोष्टीचं गर्व असायला पाहिजे की असा एक आनंद दिघे आमच्या शहरात सुद्धा आहे. तुर्तास्त्री एवढंच नवीन नवीन विषय नवीन नवीन संदर्भ पाहण्यासाठी ठळक वार्ताला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कॅमेरा पर्सन विनीत मोरे सह आदर्श ताळे, ठळक वार्ता, बदलापूर पश्चिम.